आपण ती विषय त्यानंतर चेक केले आणि त्यापैकी ज्यांच्यावर आक्षेपार आढळलं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वॉरंटची सुद्धा 30 वॉरंटची आपण बजावणी केली आहे. यामध्ये प्रतिबंधक कारणामध्ये झाल्यामुळे 376 लोकांच्या विरुद्ध आपण 26 आणि 27 तारखेला 376 लोकांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. तसंच एबीआय अंतर्गत ट्राफिक ब्रँच आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या सहकार्यानं साधारणपणे 920 केसेस करून 6,21,000 रुपये आपण दंड त्यांच्याकडून आपण जप्त करणार आहे. याशिवाय सुद्धा आज उद्या आणि 31 तारखेला सुद्धा आमच्याकडून अशी भरीव कामगिरी होणार आहे. माझं आपल्या मार्फत सगळ्या नागरिकांना चेकिंग करणार आहोत. त्याशिवाय ड्रोन कॅमेऱ्याचा CCTVचा वापर करून आपण सर्व ठिकाणची चेकिंग करणार आहोत. कुणी आक्षेपार विभत्स नृत्य करणं, विनाकारण कुणाला छेडछाड करणं, गर्दीचा फायदा घेऊन कबालकी करणं अशावर आपली कारवाई केली जाणार आहे. प्लेन क्लोथमध्ये सुद्धा आम्ही यावर्षी जास्त बंदोबस्त ठेवणार आहोत. साधारणपणे 500 अधिकारी आणि 4,500 ते 5,000 लोक, त्याशिवाय RCP, SRPF प्लॅटून, QRT, स्ट्रायकिंग फोर्सेस हे पण आपण तयार ठेवले आहेत आणि यावर कारवाई करणार आहोत. 2 दिवसापूर्वीच DCP ट्रॅफिक विनय राठोड यांनी सर्व आस्थापना धारकांना त्यांची भेटी घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत की जर का एखादा व्यक्ती आपल्याकडे येऊन आनंदासाठी पत्रप्राशन करत असेल तर त्याला घरपोच करण्याची जबाबदारी तुमची पण आहे. त्याशिवाय त्याच्याकडे ड्रिंकिंगचं परमिट आहे का हे पण आपण पाहणार आहोत. संबंधित आस्थापनेवर आधी कारवाई करणार आहोत. कारण माझी आपल्याला आणि आपल्या मार्फतीनं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी हा नवीन वर्षाचं स्वागत अतिशय जल्लोषात, उत्साहात, जोशात करावं. पण त्याचबरोबर कुठली अनुचित घटना घडणार नाही आणि 9 वर्षाच्या सुरुवात एखाद्या अनुचित घटनेनं आणि पोलीस कारवाईनं होणार नाही याची आपण सर्वजण काळजी घ्या. आपल्या सर्वांना माझ्या नवीन वर्षाच्या पोलीस आयुक्त सरांच्या वतीने आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने, अंमलदारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि आमचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांच्या वतीने शुभेच्छा देतो. नवीन वर्षाचं स्वागत आपण सर्वांनी उत्साहानं करूया. परंतु त्या अनुषंगाने आम्ही काय तयारी केली आहे याबद्दल आपल्याला माहिती देऊ इच्छितो. त्या अनुषंगाने ठाणे प्रादेशिक विभागामध्ये आपण ऑल आउट ऑपरेशन केलं होतं. त्यामध्ये आपण भरीव कामगिरी केली आहे. यामध्ये साधारणपणे 16 शस्त्र फरारे आणि पाहिजे असलेले 30 आरोपी, कायद्याप्रमाणे किमान 5,000 रुपये दंड आहे. त्याशिवाय मग तो दंड भरला नाही तर तुरुंगवास, जसं आपण आता सांगितलं त्याप्रमाणे तो होईल. त्याप्रमाणे त्यामुळं कडक कारवाई केली जाईल. जे काय कायद्याचे कलम आहेत, MUA ॲक्ट असेल, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट असेल, अन्य कोणते कायदे असतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. 9 वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ऑल आउट ऑपरेशन्स राबवले होते. यामध्ये साधारणपणे 16 अवैध शस्त्र, 15 फरारी आरोपी, 14 पाहिजे असलेले आरोपी, असे जवळ 30 आरोपी ह्यांना अटक केली आहे. साधारणपणे रेकॉर्डवरचे 555 गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचाली आम्ही चेक केल्या आहेत. त्याशिवाय 373 आस्थापना आपण चेक केल्या आहेत. त्यामध्ये कुठं काही आक्षेपारा आढळत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एकूण आपण 920 MUA ॲक्टखाली ट्रॅफिकच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. मोटर वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गेल्या 2 दिवसातली असली तरी अशीच कारवाई ह्या पुढे पण चालू राहणार आहे पुढचे 3-4 दिवस. आणि विशेषतः 31 डिसेंबरला बंदोबस्तासाठी आम्ही सर्वजणच रस्त्यावर असू. माननीय CP सरांपासून ते शेवटच्या PC पर्यंत आम्ही सगळेजण बंदोबस्तात असू. साधारणपणे CP सर स्वतः, जॉईंट CP, मी, ॲडिशनल CPs, आम्ही 4, सगळे DCP, असे साधारणपणे 500 अधिकारी आणि 5,000 पोलीस अधिकारी अंमलदार, 5,000 पोलीस अंमलदार असा आमचा बंदोबस्त त्या दिवशी लागला असेल. यामध्ये प्लेन क्लोथमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवणार आहोत गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी. त्याशिवाय ड्रोनचा आणि CCTVचा वापर करणार आहोत. साधारणपणे आपल्याकडे, मगाशी चुकून 1,000 म्हणालो, पण आपल्याकडे साधारणपणे 2,000 CCTVs आहेत सर्वत्र आयुक्तालयामध्ये. त्याशिवाय खाजगी CCTVसुद्धा आम्ही चेक करून त्याचा वापर योग्य रीतीने चालू आहे आणि त्याच्यात चित्रीकरण होऊ शकेल ह्याची खात्री केली जाणार आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांच्यावर लक्ष ठेवणार आहोत. याशिवाय
RCP, SRPF, आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस, QRT हे सुद्धा आम्ही अलर्ट ठेवणार आहोत, कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. त्यामुळे माझं आपल्या पत्रकारामार्फत नागरिकांना आवाहन आहे, विनंती आहे की आपण ह्या नववर्षाचं स्वागत आनंदात करावं. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पण त्याचवेळी जोशमध्ये असताना होश कुठं जाणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना दुर्दैवानं पोलीस कारवाईला सामोरं जायची वेळ येऊ नये अशी माझी आपल्याला सर्वांना आपल्यामार्फतीने सर्व नागरिकांना विनंती आहे. आम्ही आमची पूर्ण तयारी केली आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्पेशल ड्राईव्ह असणार क्लोथमध्ये, कारण काही दिवसापासून कळव्यामध्ये आम्ही बघतोय की नाकामध्ये फक्त सिव्हिल आपली क्लोथमध्ये टाकामध्ये. असे सांगितल्याप्रमाणे आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये मुद्दाम जास्त यावेळी ठेवणार आहोत बंदोबस्त, जेणेकरून कोणी गुपचूप काय भानगड करायचा प्रयत्न करतं का, युटीजिंग असेल, छेडछाड असेल, त्या दृष्टीने आम्ही लक्ष ठेवणार आहोत. प्लेन क्लोथमध्ये आमचे भरारी पथकं पण आमचे कार्यरत असणार आहेत. नाकाबंदी स्वरूपाने असणार आहे, नाकाबंदीच्या वेळी युनिफॉर्म आणि सिव्हिल पण आम्ही लोक ठेवणार आहोत एकत्र. सर, ठाणे शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे मासुंदा तलाव असेल, उपवन तलाव असेल, काही विशेष बंदोबस्त? उपवन तलाव, येऊर, मासुंदा तलाव, तलावपाली, ज्या ज्या ठिकाणी येऊन रेती बंदर किंवा ज्या ज्या ठिकाणी गर्दी जमते असा आपला अनुभव आहे, त्या त्या ठिकाणी आमचा बंदोबस्त असणार आहे. त्याशिवाय आमची पेट्रोलिंग राऊंड द क्लॉक असणार आहे, त्यामुळे कुठल्याही कॉल आला तर त्यात 4 ते 5 मिनिटामध्ये त्या ठिकाणी आपलं पोलीस पथक पोहोचेल अशा प्रकारचं आमचं नियोजन केलं आहे. 34 किलोमीटर ढाबेवर बऱ्या प्रमाणात घेऊन बसतात लोक, त्यांच्यावर काय चाललं? त्यासाठीच आपण गेल्या 2-3 दिवसापासून चेकिंग केलं आणि यापुढे पण ती चेकिंग राहणार आहे, आणि मग जे काही इलिगल असेल म्हणतात ढाबा असो किंवा दारू पिणार असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. नवीन मशीन आलेलं बसला आपण एकूण आपल्याकडे यापूर्वी कमी होते, पण आता आपल्याकडे जवळजवळ 46 आपण ब्रेथ ॲनालायझर्स जे दारू पिल्याचं डिटेक्ट होऊ शकेल अशा प्रकारचे ॲनालायझर्स आपण वापरणार आहोत. 53 ठिकाणी नाकाबंदी करणार आहोत, आणि जिथं शक्य आहे त्या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझर्स आपण ठेवून आपण तशी सरप्राईज चेकिंग पण करणार आहोत. सर, एक प्रश्न आहे की त्यांना किमान 5,000 रुपयाचा दंड आहे, त्याशिवाय इतर MUX कलम जी असतील ती लागू होतील. गेल्या वर्षी कारण ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून ठाणे हद्दीमध्ये एका चालकाला 7 दिवसाचा तुरुंगवास आणि सहप्रवासाला दंड झाला होता, तर त्याच्याबद्दल काय थोडी माहिती आणि साधारणपणे आत्ता